हॅलो हॅलो. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय महानुभाव आणि या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व आदरणीय श्रोतावर्ग, तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण बरीच वेळ झालेली आहे. परंतु आपल्याच गावाच्या ग्रामपंचायतीच्या काही मान्यवरांमार्फत सूचना करण्यात आलेली आहे की आपल्या गावातला प्रबोधनपर काहीतरी सांगायचं आहे आणि त्यामुळे मी 2 मिनिटं तुमच्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे. मित्र, 2001 साली आपला हा सप्ताह सुरू झाला. 2018 आज सुरू आहे. 18वं वर्ष आपल्या हरिनाम सप्ताहाचं सुरू आहे. 2001 साली आम्ही 9वीच्या वर्गात होतो आणि 9वीच्या वर्गात पहिलाच धडा आम्हाला होता लोकहितवादींची शतपत्रे. ही लोकहितवादींची शतपत्रे ज्यांच्या मुखातून आम्हाला शिकायला मिळालेली होती ते होते आमचे आदरणीय स्वर्गवासी गणेश सूर्यवंशी सर. आणि आज 18 वर्षानंतर त्या धड्यामध्ये उल्लेख होता की जी काही कीर्तनं होत असतात, भारुडं होत असतात, गोंधळ होत असतात, या सगळ्यांच्या माध्यमातनं लोकांचं समाज प्रबोधन घडलं पाहिजे, लोकांना काहीतरी सुधारणावादी विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे हे आम्हाला गणेश सूर्यवंशी सरांनी सांगितलेलं होतं. आणि आज माझी भाग्याची गोष्ट ही आहे की 18 वर्षानंतर स्वर्गीय गणेश सूर्यवंशी सरांच्या अगदी घराच्या समोर, दाराच्या समोरच कीर्तनाच्या मंडपात समाज प्रबोधनाच्या 2 गोष्टी सांगण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे, त्याबद्दल मी मंडळाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. मित्र, अतिपरिचयाचे अवज्ञा, जी गोष्ट आपल्याकडे मुबलक प्रमाणात असते तिची आपल्याला किंमत नसते. मलय पर्वतामध्ये चंदनाची झाडं एवढी आहेत, एवढी चंदनाची झाडं आहेत की तिथले वनवासी लोक सरपणासाठी चुलीत चंदनाची लाकडं टाकत असतात. जी गोष्ट आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे तिची किंमत आपल्याकडे नसते. महाराज, हीच गत आमच्याकडे झालेली आहे. निसर्गाच्या कृपेने आमच्याकडे पाणी भरपूर आहे पण त्या पाण्याची किंमत मात्र आम्हाला कळलेली नाहीये. पाणी भरपूर आहे, त्या पाण्याची किंमत कळलेली नाहीये. तुम्ही पृथ्वीचा जर भूभाग अभ्यासला तर पृथ्वीचा भूभाग हा फक्त 29% आहे. 71% पृथ्वीवर पाणी आहे. मग तुम्ही म्हणाल 71% जर पाणी आहे तर मग पाण्याविषयी चिंता करण्याची गरज काय? नाही. पृथ्वीवर जेवढा जलसाठा आहे त्याच्यापैकी 97% पाणी हे फक्त समुद्रांमध्ये आहे आणि समुद्राचं पाणी ना पिण्यासाठी ना पिकासाठी वापरू शकतो. उरलेल्या 3% 2% पाणी हे हिमनगाच्या स्वरूपात, बर्फाच्या स्वरूपात आणि 1% पाणी हे फक्त सहज पिण्यासाठी उपलब्ध आहे. आणि मंडळी, ह्याच 1% पाण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातली 5-5 वर्षाची पोरं डोक्यावर 5-5 लिटरचा हंडा घेऊन 5-5 किलोमीटर पायपीट करत असतात. आपल्याकडे 2 दिवस लाईट गेली तर पाण्यासाठी जी आपली धावपळ होते ना ती त्यांची धावपळ रोज होत असते. एका विचारवंताने सांगितलेलं आहे की आतापर्यंतची जी 2 महायुद्धे झालेली आहेत हे जगात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी झालेले. जगात 3रं महायुद्ध जे होणार आहे ते पाण्यासाठी होणार आहे. जगात 3रं महायुद्ध पाण्यासाठी होणार आहे. कालच कार्तिकी एकादशी झाली, आता लग्नाची म्हणजे लग्न कार्यांना सुरुवात होईल, संबंध जुळवायला सुरुवात होईल. आणि जेव्हा संबंध जुळवायला सुरुवात होत असते तर त्यावेळेस एक पक्ष दुसऱ्या पक्षाला विचारत असतो की तुमच्याकडे काय शेती आहे का, नोकरी आहे का, तुमचा परिवार कसा, संस्कार कसे. 21व्या शतकात एक गोष्ट ऍड झालेली आहे, तुमच्याकडे शौचालय पण आहे का. महाराज, येत्या काही वर्षांमध्ये एक गोष्ट 100% ऍड होणार आहे आणि ती गोष्ट असणार आहे तुमच्या गावात पाणी आहे का. तुमच्या गावात पाणी आहे का. पुढच्या पिढ्यांसाठी पाणी न ठेवणं हे पातक आपण करणार आहोत, पुढच्या पिढ्या नाही, आपण करणार आहोत. कारण आजपर्यंत आपण पुढच्या 7 पिढ्यांना पुरेल एवढा पैसा जमवण्याचे तर प्रयत्न केलेले आहेत पण पुढच्या 1 पिढीला पाणी पुरेल याच्यासाठी आपण अजिबात प्रयत्न केलेले नाही. आणि महाराज, सांगण्याची गोष्ट अशी आहे की ज्या दिवशी या पृथ्वीवरची शेवटची नदी प्रदूषित होईल, शेवटचं झाड तुटेल, शेवटचा मासा मरेल, त्या दिवशी माणसांना कळेल की पैसा खाता येत नाही. पैसा खाता येत नाही हे त्या दिवशी कळणार. एक फिल्म होऊन गेली नटसम्राट, त्याच्यात एक डायलॉग होता, कोणी घर देतं का घर. येणाऱ्या काळामध्ये तो डायलॉग बदलावा लागणार आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगावं लागणार आहे, कोणी पाणी देतं का पाणी. ही तुम्ही आमची सगळ्यांची गोष्ट होणार. लक्षात ठेवा मंडळी, पाण्यामुळे आपण आहोत, आपल्यामुळे पाणी नाही. येणाऱ्या काळामध्ये कलेक्टरला 144 कलम काढावं लागेल, जमावबंदी करावी लागेल पाण्यासाठी.
आणि हे घडत आहे मराठवाडा विदर्भाच्या भागांमध्ये हे घडत आहे. सुदैवाने आपल्याकडे खूप पाणी उपलब्ध आहे त्याची आपल्याला अजिबात चिंता नाही. हा प्रबोधनपर संदेश देण्यासाठी फक्त मी या ठिकाणी तुमचे 5 मिनिटं घेतले. जाता जाता ज्या वेळेस स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झालेले होते या महाराष्ट्रातले महान लेखक कुसुमाग्रज महान कवी कुसुमाग्रज यांनी पृथ्वी माता या पृथ्वीच्या लेकरांना काय विनंती करत आहे हे एका कवितेतून सांगितलेलं होतं. त्या कवितेच्या 4 ओळी सांगतो आणि माझं बोलणं थांबवतो. 50 उमर गाठली अभिवादन मज करू नका. पृथ्वी माता तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगते स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पृथ्वी माता तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगते 50 उमर गाठली अभिवादन मज करू नका. मीच विनवते हात जोडून वाट वाकडी धरू नका. मंडळी आता तरी सावध व्हा. येणाऱ्या पिढ्यांसाठी येणाऱ्या आपल्याच मुलाबाळांसाठी पाणी सुरक्षित ठेवणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. म्हणून काळजीपूर्वक पाणी वापरा पाण्याचं जतन करा. आयोजकांनी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली तुम्हीही व्यवस्थितपणे ऐकून घेतलं तुमचे खूप खूप आभार धन्यवाद.